नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. घरावर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल. आदिवासी बांधवांसमवेत माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी केली दिवाळी साजरी. आणि कोकणामध्ये चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला. या दिवाळी सणाच्या तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आता बातम्या सविस्तराने. पुणे विशेष न्यायालयाच्या फौजदारी खटला प्रलंबित असणाऱ्या रमेश हवेले यांच्या घरावर आमदार मेधा कुलकर्णीसह तहसीलदार तसेच स्थानिक नगरसेवकांकडनं कायदा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत राहत्या घरावर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी हवेले यांच्याकडनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश हवेले यांच्या विरोधात पुणे विशेष न्यायालयात फौजदारी गुन्हा प्रलंबित असून खटल्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील वाद प्रलंबित आहे. न्यायालयानं असणाऱ्या सुट्ट्यांचा गैरवापर करत आमदार मेघा कुलकर्णी यांच्यासमवेत घराचा बेकायदेशीर ताबा मिळवला असल्याचं हवेले यांच्याकडून सांगण्यात आलंय. ह्यावेळी घराचा लाकडी दरवाजा तोडून 40-50 जणांचा बेकायदेशीर लोकांचा जमाव घरात घुसून वृद्ध महिलांना बेजबाबदारपणाचा वागणूक दिला असल्याचा आरोप हवेले यांच्याकडून करण्यात आलाय. धनदा होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे काही शेअरहोल्डर्स आहेत, त्यांनी मला काही एक ठराविक किमतीने शेअर्स खरेदी करण्याबद्दल दबाव टाकला आणि तो दबाव मला मान्य करणं शक्य नव्हतं. तर ती लोकांनी मग काही राजकीय लोकांचं मदत घेऊन माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो गुन्हा 2014 नोंदवला गेला. ते मॅटर न्यायप्रविष्ट आहे आणि नंतर ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सेटलमेंटचं प्रपोजल पण दिलं. त्याप्रमाणे टोटल 3200 शेअरहोल्डर्स आहेत. 32 शेअरहोल्डर्सपैकी 1600 शेअरहोल्डर्सचे आम्ही ॲग्रीमेंट पण केले होते आणि सेटलमेंट पण झालेले होते. तर हे आपल्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी जे आहेत त्यांनी दबाव टाकून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला आणि जी इन्व्हेस्टिगेशन जे झालेलं होतं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माझ्याविरुद्ध फर्स्ट टाईम कंप्लेंट जी होती ती 1,80,00,000 आसपास होती. पोलीस तपासात दिसून आलं की ती 1,80,00,000 फिगर नसून ती 20,00,000 आसपास आहे. आणि त्यांनी दबाव टाकून तिथे इन्व्हेस्टिंग ऑफिसर जे आहे त्यांना बदललं आणि दुसरे इन्व्हेस्टिंग ऑफिसर अपॉइंट केले आणि त्यांनी रिइन्व्हेस्टिगेशन केलं. चार्जशीट फाईल झालेलं असतानाही आणि आम्ही ऑफिस सुरू करून सेटलमेंट सुरू केलेल्या होत्या. 1600 लोकांचे ॲग्रीमेंट झालेले होते आणि माझा भाचा राहुल देखणे त्याला कारण नसताना त्यावेळी अटक केली 19 जानेवारी 2017. आणि त्यात काही निष्पन्न झाले नाही. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर माझ्या फॅमिलीच्या विरुद्ध त्यांनी 12 लोकांना काही कारण नसताना त्यांच्या चार्जेसच्या आरोपपत्र ठेवलं आणि ह्या आरोपपत्रामध्ये त्यांनी आमचे बँक अकाउंट सील केले, सॅलरी अकाउंट सील केले, आमचे जे कंपनीचे एम्प्लॉई होते त्या एम्प्लॉईचे म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही या सगळ्या प्रकरणाशी त्यांचे अकाउंट सील केले. आणि ह्या सगळ्याच्या त्यांचा उद्देश एवढाच की आम्ही सेटलमेंट कोणाची करू नये आणि आमचं ऑफिस कसं बंद पडेल. आणि हे करण्यामागचा उद्देश त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्यातनं निष्पन्न काही झालं नाही. आम्ही परत ऑनरेबल हायकोर्टाने आम्हाला ऑफिस डिसीजन ऑर्डर केली. आम्ही ऑफिस परत सुरू केलं आणि ऑफिस सुरू केल्यानंतर आमचे परत सेटलमेंट सुरू झाले. आणि हे सेटलमेंट चालू असताना आम्ही परत हे मला वाटतं आपण 2-3 महिने झाले, 2-3 महिन्यापूर्वी आम्ही ऑफिस सुरू केलं, सेटलमेंट सुरू झाल्या. आणि काल काही पूर्वसूचना न देता, काही नोटीस मला न बजावता त्यांनी घरी आले तहसीलदारचे लोक आणि ही लोक आणि माझ्या घरात त्यांनी कुलूप तोडून वरनं उड्या मारून आत गेले. घराचा दरवाजा तोडला. आम्ही आतमध्ये होतो. माझी आई 94 वर्षाची आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला पिरियड द्या, तुम्ही कोणत्या बेसवर इथं आलेला आहात. त्यांनी सांगितलं हायकोर्टाची ऑर्डर आहे. हायकोर्टाची अशी कोणतीही ऑर्डर नाही आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टाची कुठली ऑर्डर नाही आहे, ना औरंगाबादच्या कोर्टाची ना पुण्याच्या कोर्टाची. आणि आम्ही हायकोर्टात आमचं जे रिट पिटिशन होतं ते रिट पिटिशनच्या अगेन्स्ट ते टेक्निकल ग्राउंडवर आमचं त्यांनी हे केलं हायकोर्टामध्ये.
त्याच्या आम्ही सुप्रीम कोर्टात पण गेलेलो आहोत. तसेच हवेले यांच्या विरोधात खटला न्यायप्रविष्ट असून त्यांच्या विरोधात अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नसून न्यायालयासमोर तडजोडीचा अर्ज दाखल करण्यात आलाय. हवेले यांचा बंगला तसेच इतर मालमत्ता बळकवण्यासाठी राजकीय व्यक्ती सत्तेचा गैरवापर करत असल्याचं हवेले यांच्याकडून सांगण्यात आलंय. सिंहगडाच्या पायथ्याच्या निगडे मोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवशंभू शिल्पसृष्टीत आदिवासी बांधवांसमवेत माजी उपमहापौर आणि नगरसेवक असलेले प्रसन्न जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी आनंदोत्सव साजरा केलाय. सिंहगडाच्या पायथ्याच्या निगडे मोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवशंभू शिल्पसृष्टीत आदिवासी बांधवांसमवेत मावळा जवान संघटनेच्या वतीने दिवाळी आनंदोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय. माजी उपमहापौर नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्न जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी झाले होते. ॲडव्होकेट जगताप यांच्या हस्ते सिंहगड पानशेत भागातील 100 आदिवासी दलित गरजू कुटुंबांना बांधवांना मिठाई देण्यात आली आहे. गरजू वस्तूंचं वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय लोककल्याणकारी कार्याचा जिवंत वारसा ऐतिहासिक सिंहगडाच्या परिसरात आहे. उपेक्षित आदिवासी दलित बांधवांसमवेत दिवाळी आनंदोत्सव साजरा करून मावळा जवान संघटनेने सामाजिक बांधिलकीचं नातं दृढ केलंय असं मत यावेळी प्रसन्न जगताप यांनी व्यक्त केलंय. कोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झालाय. मराठवाड्यात हलक्या सरी बरसल्यात राज्यभर सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र कोकण विभागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यामध्ये मागील 24 तासांमध्ये महाबळेश्वर नाशिक सातारा बुलढाणा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. पुढील 2 ते 3 दिवस बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे. मुंबई आणि परिसरामध्येही आकाश अंशतः ढगाळ राहून काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. या दिवाळी सणाच्या तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. घेऊन दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळूनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दिवाळी सणाचा. या दिवाळी सणाच्या दिनमान न्यूज कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
पोलीस सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली आहे, त्यात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या जीवाला असलेल्या धोकाबाबत गुप्तवार्ता विभागाकडनं काही इनपुट आले होते, त्याची दखल घेऊन पोलिसांकडनं ॲडव्होकेट सरोदे यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले. पोलीस सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली आहे, त्यात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या जीवाला असलेल्या धोकाबाबत गुप्तवार्ता विभागाकडून काही इनपुट आले होते, त्याची दखल घेऊन पोलिसांकडनं ॲडव्होकेट सरोदे यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. सुमारे 4 महिन्यांपासून त्यांना धोका असल्याचं गुप्तवार्तांकडनं इशारा देण्यात आला होता. याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी माहिती दिली असता, गेल्या महिन्यात आपल्याला डेक्कन पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं, त्यांनी आपला जबाब घेतला, त्यात आपण कोणकोणते खटले लढवत असल्याची माहिती घेतली होती, त्यानंतर अचानक शनिवारपासून आपल्याला एक हत्यारबंद पोलीस संरक्षण देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडवण्याबाबत जो निर्णय दिला आहे, त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असतील तर त्यासाठी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तासांची मुभा दिली आहे. सर्वसामान्य नागरिक रात्री 10 ते सकाळी 6 ह्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुरक्षितपणे आपल्या घराच्या आवारात फटाके उडवू शकतो, अशी माहिती आयुक्त शिवाजी बोडके यांच्याकडून सांगण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रात्री 8 ते 10 ह्या वेळेत फटाके उडवता येणार असल्याचं सांगितलं जातं, यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मुंबईत सोमवारी गृह विभागाची बैठक होती, त्यात काही वेगळा आदेश असेल तर त्याची माहिती उद्या दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फक्त सार्वजनिक कार्यक्रमात फटाके उडवायचे असतील तर हे वेळेचे बंधन आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी दिली आहे. दिवाळीत विविध बँकांच्या ATM यंत्रणातून पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होतीये, अशावेळी ATM केंद्राच्या बाहेर चोरट्यांचा वावर असतो. गडबडीत असलेल्या नागरिकांचं लक्ष विचलित करून चोरटे डेबिट कार्ड लांबून त्याचा दुरुपयोग करतात. याच पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे शाखेने ATM केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याची सूचना केली आहे. ATM यंत्रातून पैसे काढताना नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे असं आवाहन पोलिसांकडनं करण्यात आलंय. याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या काय सूचना आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ATM केंद्राबाहेर संशयास्पद व्यक्ती आढळल्यास माहिती द्या. ATM केंद्रात छुपा कॅमेरा स्कीमर आढळल्यास त्वरित तक्रार करा. ऑनलाईन खरेदी करताना कंपनीचं नाव वाचा आणि नावाची खातरजमा केल्याशिवाय तुम्ही खरेदी करू नका. डेबिट कार्डचा सांकेतिक शब्द सातत्याने बदला. अशा अनेक सूचना सायबर गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आल्या. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. घरावर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल. आदिवासी बांधवांसमवेत माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी केली दिवाळी साजरी. आणि कोकणामध्ये चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला या दिवाळी सणाच्या तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.